आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताणतणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी दररोज काही मिनिटं योग साधना करणं महत्त्वाचं असतं. योगासनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा ही सर्व ताणतणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस. संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो, पण उमरगा शहरात याला जेमतेम प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी दांडी मारली आहे. पाहूया NTV न्यूज मराठी योग दिवस स्पेशल रिपोर्ट. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी असून यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आणि अखेर 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. ही आपल्या देशासाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे. हे नक्की प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात आणि जगभरात योग साधनेचे अनन्यसाधारण महत्व आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेल्या योगाभ्यासात आता आंतरराष्ट्रीय योग दिवस औचित्याने जगभरात अधिकृतरित्या मान्यता प्राप्त झाल्या आहे. या दिनाचे औचित्य साधून उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालय येथे शहरातील आर्ट्स ऑफ लिव्हिंग, रोटरी क्लब, IMA, पतंजली योग समिती आणि नगर परिषद उमरगा यांच्या संयुक्त विद्यमान योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व डॉक्टर आणि व्यापारी वर्ग उपस्थित होता, पण शिवाय नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे एकही नगरसेवक अथवा नगर परिषद कर्मचारी शेवटपर्यंत दिसून आला नाही. या योग शिबिरामध्ये तहसीलदार संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती दिसून येत होती, तर मोठ्या उत्साहात हा योग दिवस साजरा करण्यात आला. सर, आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन, काय सांगाल सर आजच्या दिनाबाबत? आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांनी योग साधना करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त केलेलं आहे आणि योग हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे, पण तो बराचसा लुप्त झाला होता आणि जेणेकरून आपण आपली प्रकृती, आपलं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकतो. योग म्हणजे काय की ते युनियन आहे, शरीर, मन आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग आहे. योग म्हणजे काय? रिमेनिंग इक्वॅनिमस इन ऑल कंडिशन, हे ह्यालाच आपण योग म्हणू शकतो. योग हा काही वेगळं फक्त आसन, ध्यान, धारणा असं नाही आहे, तर योग प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच्या रोज प्रत्येक घडीघडीला प्रत्येक वेळेला आपण योग करत असतो आणि हा योग केल्यामुळे आपलं शरीर तर लवचिक होतच होतं, शारीरिक व्याधीपासून आपल्याला मुक्तता मिळते, मनशांती मिळते आणि आपली कार्यशक्ती वाढते. सर, आज 21 जून जागतिक योग दिन, काय सांगताल सर याबाबत? आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण गेल्या 4-5 वर्षापासून साजरा करतो. उमरगा येथे रोटरी क्लब ऑफ उमरगा, IMA उमरगा, आर्ट ऑफ लिव्हिंग उमरगा यांच्या माध्यमातून आज योग दिन साजरा करण्याचं ठरवलं आणि डॉक्टर उदय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हे योगाचं शिबिर घेतो. त्याला नागरिकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे आणि योगाचा निश्चितच आपल्या आरोग्यावर चांगला फायदा होतो. आपण हेल्दी राहतो आणि आपले बारीक सारीक जे प्रॉब्लेम आहेत आरोग्य शरीराचे किंवा आरोग्य. तो ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाविद्यालय. या ठिकाणी बहुसंख्येनं प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती रुजवणं किती महत्वाचं आहे आणि ते कशा रीतीनं अवलंबणं गरजेचं आहे हे नक्कीच या ठिकाणी दिसून आलंय. पूर्ण योगाभ्यास झाल्यानंतर महाविद्यालयातर्फे सर्व उपस्थित योगप्रेमींना पौष्टिक न्याहारीची सोय करण्यात आली होती. यात फळ, ज्यूस, बिस्किट आणि पोहे यांचा समावेश होता. सर, आपण शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काय सांगाल? 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून आपण साजरा करतो. तसं योग परंपरा, हा योग साधना ही भारताची प्राचीन साधना आहे आणि आज जागतिक लेवलला त्याला मान्यता मिळालेली आहे आणि 21 जून हा महाविद्यालयामध्ये सुद्धा योग दिन म्हणून आपण साजरा करत असतो. आज या ठिकाणी आम्ही NCC NSS कॅडेट आणि तसं सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक कर्मचारी सकाळी 7 वाजता इथं उपस्थित राहून आज जे नियमानं योग साधना करायची आहे, प्राणायाम करायचा आहे, त्याचं आम्ही पालन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला. मानवाच्या जीवनामध्ये योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार पूर्वी काळापासूनच आपण बघतो की योगा हा आपल्या जीवनाचा भाग ठरलेला आहे, पण मध्यंतरीच्या काळात धकाधकीच्या जीवनामध्ये आपण योगाचं महत्त्व विसरत चाललेलो होतो.
म्हणजे की आदरणीय रामदेव बाबा यांनी आपल्याला लक्षात आणून दिलं की योगाची चळवळ त्यांनी चालू केली आणि त्यांच्याच ह्या प्रयत्नाला भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी एक योगा डे आंतरराष्ट्रीय योगा डे या निमित्तानं साजरा करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये आणि समाजामध्ये याची एक प्रतिमा निर्माण व्हावी ही एक चळवळ उभी व्हावी असा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या काय सांगायला मुळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला हा योग योगासन हे आपलं मूळ आपलं ज्ञान आहे आणि आज पूर्ण जगानं याला मान्यता देऊन जातीपाती आणि देशाचे सर्व भेद विसरून आज जागतिक पातळीवरती हा योग दिवस म्हणून आपण साजरा करतो आहे आणि सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये मन आणि शरीर या दोघांचंही स्वास्थ्य राखण्यासाठी योग हे अत्यंत उपयुक्त असं साधन आहे असं आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे आणि जागतिक पातळीवरती सर्वच स्तरांमध्ये या निमित्तानं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं हा योगाचा प्रचार आणि प्रसार होतोय हे प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे. प्रतिनिधी वंदना बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.